माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। नमस्कार, मी गोरे शामल तुकाराम, सहशिक्षिका, जिल्हा परिषद प्रशाला लांबजना, तालुका औसा, जिल्हा लातूर। मी आपल्यासमोर एक स्वरचित कविता सादर करते। कवितेचं शीर्षक आहे स्त्री काय असते। स्त्री ही काय असते, ममत्वाचं घर असते। स्त्री ही काय असते, ममत्वाचं घर असते, क्षमेचा सार असते। पिल्लापाशी चित्त असलेली आकाशातील घार असते। पिल्लापाशी चित्त असलेली आकाशातील घार असते। मूक सहनशीलता ही जीवनाची वारी असते। मूक सहनशीलता ही जीवनाची वारी असते। दुसऱ्यासाठी सतत मेणबत्तीसारखी जळणारी अपेक्षांची त्यागमय नारी असते। दुसऱ्यासाठी सतत मेणबत्तीसारखी जळणारी अपेक्षांची त्यागमय नारी असते। स्त्री ही क्षमा, शांती, सत्य, संतती या सर्वांची अधिष्ठात्री असते। स्त्री ही क्षमा, शांती, सत्य, संतती या सर्वांची अधिष्ठात्री असते। स्त्री ही सन्मार्गाची प्रेरणा असते। सत्यासत्य गणिताचा पडताळा काढण्याची ती धारदार लेखणी असते। सत्यासत्य गणिताचा पडताळा काढण्याची ती धारदार लेखणी असते। स्त्री बाळाची जन्मदात्री असते। स्त्री बाळाची जन्मदात्री असते। ती पुरुषांची अर्धांगिणी असते। जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूमधील रेषाखंडाचा अर्थ जाणणारी वैचारिक असते। जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूमधील रेषाखंडाचा अर्थ जाणणारी वैचारिक असते। म्हणूनच ती धन्य आहे, तिची महती गहन आहे। म्हणूनच ती धन्य आहे, तिची महती गहन आहे। जी संपतही नाही आणि विरतही नाही। जी संपतही नाही आणि विरतही नाही। स्त्री असते संपत्ती, स्त्री असते विद्या। स्त्री असते संपत्ती, स्त्री असते विद्या। स्त्री असते रणरागिणी, तीच असते गृहशोभिणी। स्त्री असते रणरागिणी, ती असते गृहशोभिणी। धन्यवाद।